सुनिए मिठी गल्ला करके तू ना जा छटके छटके hey, I think about it every day baby looking like khana cuz I'm on a plane hey, like mithai like mithai like kulfi rasmalai hey, pista barfi sardi vich garmi lagdi jad vi tu mere raah vich chaldi yeah lab vich mere kolo langdi throw it back and bubble bubble up in front of me everybody trying to figure out your recipe I'm just trying to get a piece baby I know that you wanna get crazy crazy shorty take it slow then chitty chitty hey baby let me see it I just wanna eat it baby let me see it सुनिए मिठी गल करके तू ना जा छके ये दिल की पतंग को काटे आए तुझी से कटके ये गिरे तेरी छत पे आके आए हम आ जाते राते ये दिल की पतंग को काटे आए तुझी से कटके ये खूपच ऑलराउंडर आहे अशा खूप साऱ्या गोष्टींमध्ये ती ऍक्टिव्ह आहे आणि अजूनही असतेच म्हणजे तुझ मुडके आईकडे तिचा कल जास्त आहे जरा कटके गिरे तेरी छत पे आके आए हम आजा तेरा तेज ये दिल की पतंग को काटे आए मग मला म्हणली मला तुला एक खूप मोठी गुड न्यूज द्यायची म्हणलं काय ती म्हणली मी लग्न करते तर मी अशी झाले काय करते आणि आमच्या तेजू आहे ना तर मग प्रोग्राम ओके आहे असं एक असे कधी पण म्हणजे मे माझ्या सुट्टीत वगैरे आली तर आईकडे बोर्डाचे पेपर असायचे 10वीचे तर ती त्या बोर्डाच्या पेपर मध्ये चेकिंगला ती मदत करायची आई हे मला चांगलं आठवत एक चांगली गोष्ट म्हणजे प्रतीक पुण्यातच असल्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाहीये किती सोलापूर मध्ये असलं तरी धिंगाणा पुण्यातच होणार आमची बहीण आमच्या बरोबर असणार आहे हे काय आहे बे मरियल सी बीट टंक मजा मजा पा डायन
पहिल्यापासूनच खूप व्यवस्थित आहे ती, की इकडं तिकडं झालेला आवडत नाही, वेळच्या वेळी कामं, कधी तिला अभ्यास कर म्हणायची वेळ आली नाही, शाळेत कायम नंबर तिचे, म्हणजे शाळा गाजवली आहे तेजूंनी, म्हणजे आमच्याकडे मोबाईल फोन पण नव्हता, पण माझ्या शेजारच्या नंबरवरती तिच्या मुख्याध्यापक बाईंचे फोन यायचे की अगं लेकीचा नंबर आलाय वगैरे, छान वाटायचं एकदम. पण तिने जिद्दीने केलं सगळं, इंटिरियर केलं, लँडस्केपिंग केलं, प्लस तिने मेकअपचा स्वतःचा एक स्टुडिओ काढला होता छान, तेही तिने कुठल्याही क्षेत्रात जाईल त्याच्यात तिने नाव काढलेलं आहे तेजूंनी. आतापर्यंतच्या मागच्या पार्टींमध्ये मी आणि तेजू हे असे दोघं सिंगल माणसं होतो की ज्या या बाकीच्या आमच्या बहीण भावंड आणि माझ्या जीजूंकडे बघून आम्ही म्हणायचो काय आपण दोघंच राहिलो, आता कसं होणार आपलं, आता गेलं तुझं पार्टनर. बरेच वेळा असं व्हायचं की तेजू आणि मी आमचं एकमेकांना कॉल करून आहे, सगळ्यांना कल्टी देऊन पण भेटलेलो आहे, तुम्हाला माहिती नाही सगळ्यांना सारखं काय, ती म्हणेल तेच करू आणि मी म्हणेल ते कधीच करत नाही, पण मला सारखं मला अजूनही राग येतो. अजूनही मी तिचं लग्न ठरल्यावर मी तिला असं मजेत म्हणाले होते की तेजू आता तुझं लग्न आपण सोलापुरात करूयात, कारण आमच्याकडे कधी असं झालं नाहीये. माझ्यावरच चिडली, मी सोलापुरात लग्न नाही करणार, नाही तर मी येणारच नाही वगैरे, आणि इव्हेंच्युअली सोलापुरातच लग्न होत आहे आणि ती आली आहे लग्नाला आणि लग्न झालेलं आहे. सो माझं ऐकत जा. प्रेमळ आहे, लोकांना लावून घेणारा आहे, मदत करणारा आहे, सगळ्यांसाठी पुढे होऊन धडपडून तो सगळं करत असतो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. बाबांशी आणि आईशी बोललेलो आहे, आता पुढचं काम तुझं. नाही आम्ही खूप मजा पण केली, आम्ही खूप मस्ती केली, आम्ही खूप मारामारी केली, म्हणजे एकमेकांना लाथाबुक्क्या मारण्यापासून आम्ही मारामारी केलेली आहे. फोन आला आणि विवेकनी सांगितलं की वेळ आहे का तुम्हाला संध्याकाळी, तर आज दोघं जण घरी या, तेजूबद्दल बोलायचंय. मी तसंच त्याचा फोन ठेवला, ह्याला फोन लावला धनंजयला, अरे म्हणलं विवेककडे जेवायला जायचंय, तेजूच्या लग्नाबद्दल आहे. मग संध्याकाळी गेल्यावरती विवेक म्हणला की तेजूला एक मुलगा आवडलाय आणि त्याला ती आवडली आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे लग्नाच्या बाबतीत तिच्या. मी तर एकदम शॉक होते, मला एकदम माझं ब्लँक झाले होते की अरे
अनपेक्षित एकदमचा क्षण होता की काय बोलू आणि काय हे नको, अगदीच आहे. आणि मी म्हटलं की अरे खूपच मस्त, तर मला म्हटलं काही नाही, माझ्या बघण्यातला मुलगा आहे, काही काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. लगन लागी रे तो से प्यार बलम केसरी, तो से प्यार लगन लागी रे तो से लागी रे बलम केसरी तो से लागी रे. ते जे काही त्यांनी स्वतःचं केलं ते कम्प्लिटली स्वतःचं म्हणून केलं, त्याच्यामध्ये आमचा कुठेही पार्ट नाही आहे त्या ह्याचा, की स्वतःच्या ओळखी त्या वाढवत नेऊन कुठे आपल्याला काय करता येईल हे एकदम, म्हणजे मला ते अभिमान वाटतं त्या गोष्टीसाठी त्याचा, ते त्याचं त्यांनी केलं सपोर्ट असंच काही नाही त्याच्यामध्ये. आमचं खूप छान, खूप आनंद झालेला आहे, खूप आनंद आहे आम्हाला. आणि तशीच त्याला समजून घेणारी मुलगी पण मिळालेली आहे, म्हणजे त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे, त्यामुळे खूप खुश आहोत आम्ही. त्या दोघांची जोडी अशी छान राहू दे हा आमचा आशीर्वाद आहे. ह्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये ती तर 10 माणसात राहिलेली आहे, सगळं सांभाळून घ्यायची सवय आहे तिला, तरी सुद्धा एक कुठंतरी एक हे आता जबाबदारी यापेक्षा वेगळी वाढली आहे तिची. आणखीन नाही म्हणलं तरी ती तेवढी पेलवेल याची काळजी, म्हणजे मला काही हे नाही आहे. आणि प्रतीकला सांगेन तर तू अजिबात काळजी करू नको, माझी मुलगी सगळं सांभाळून घेईल. प्रतीकचे आई बाबा पण खूप शांत आहेत, अतिशय मस्त आहेत, काहीच काळजी नाही आहे मला मुलीची, माझ्या अजिबात काळजी नाही. जोशात राहिला होता आणि त्याला सगळ्यांच्या आया त्याच्या अशा डोक्यावर बसले होते. आम्ही विचारलेलं काय आहे करतो सांगितलं ना, पण दोन खूप छान क्वालिटीज आहेत. एक तर की त्याचा जर त्याचा मूड आला तर मूड आला तर तो किचन मध्ये अजिबात मुलींना काम नाही, इज अ बेस्ट कुक. आणि त्याच्यानंतर तो खूप छान आवराआवरी करून पण ठेवतो, सो दॅट्स अ प्लस पॉइंट. आम्हालाही आमच्या काही गोष्टी अशा सांगायच्या असतील ना तर आम्ही फक्त त्यापाशीच बोलतोय, अशा आमच्याही काही गोष्टी आहेत, त्यामुळं अत्यंत लाघवी आहे तो जोशा.
नो डाऊट मॅनेजमेंट स्किल त्याच्या खूप चांगल्या आहेत आणि तो काम आणि घर हे दोन्हीही व्यवस्थित पुढे घेऊन जाईल म्हणजे त्यात तर काही डाऊटच नाही आहे. की आमच्या लग्नापासून 8 वर्षांनी फर्स्ट टाईम मी प्रतीक्षा एक 5-7 तास बोललो असेल रात्री 2:30-3 वाजेपर्यंत आम्ही बराच वेळ बोलत होतो आणि खूप विषयांवर बोललो त्यात म्हणजे त्याची थॉट प्रोसेस तेजूची थॉट प्रोसेस त्यांनी दोघांना किती वेळ दिला एकमेकांना याबद्दल खूप बोललो. जे मेरा सजन मिल जाए आए जाए दिल तेरी जानी. आता हाय चांगली मुली आहे दोघं जोडी चांगली आहे दोघांनी ह्या पुढे व्यवस्थित राहावं. खूप भारी खूप भारी वाटलं खूप छान वाटलंय. प्रतीक आणि तेजू उद्याला तुम्ही लग्न बंधनात अडकणार आहात त्याच्या तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा खूप आशीर्वाद आहेत. असेच दोघ जण एकत्र छान रहा आनंदात रहा आणि कायम एकमेकांसाठी रहा आणि आमच्याकडे पण बघा. ती आज तिने जो डिसिजन घेतलाय तो पण आम्हाला आम्ही सगळे तिच्या बरोबर आहोत आणि मला खूप भारी वाटते तिचं लग्न एन्जॉय करून कारण हे सडन प्लॅन्स होते जसे सडन ट्रिप असते ना एक कसा प्लॅन होता आमच्या लांब लांब पर्यंत आमच्या 5-6 जणांच्या डोक्यात नव्हतं की तेजूच्या लग्नाला आम्ही एवढ्या लेवलचा एन्जॉय करू किंवा असं हॅपनिंग धडकने लगे सांस लेने लगी है रात कल तलक लफ्ज भी नहीं थे आज होने लगी है बातें तिला जर सांगितलं की 7 वाजता तेजू जमायचंय साडे 8-9 वगैरे जर हवे असतील तर वीकेंड त्याच्यासाठी प्लॅन करायचा त्याच्या सोलापुरातल्या सगळ्या मित्रांना पुण्याला बोलवायचं आणि सरप्राईज पार्टी अरेंज करायची. आय हॅव नोन दिस बॉलिवूड किडा फॉर 14 इयर्स नाव अँड हमारे सारे कॉन्वर्सेशन बॉलिवूड लँग्वेज मे होते फिल्मी डायलॉग्स मे द फेवरेट बीइंग जलता है मजनू सो दॅट्स हाऊ क्रेझी अँड फन लव्हिंग ही इज आय एम सो glad that he's found Teju who is equally sassy cheerful jovial and I'm so excited they are getting married. Teju, I think if you want to keep him happy give him a pack of cigarette and a glass of whatever that he drinks every night and he'll be super happy. आणि फ्युचरसाठी तर मी हेच सांगेन की बेस्ट आहेत ते दोघं एकमेकांसाठी खूप बरी आहेत कारण ते थोडेफार सिमिलर आहेत त्यांना माहिती आहे ते एकमेकांसाठी किती कम्पॅटेबल आहेत
सो त्याच्यामुळे बाकीच्यांना चिंता करायची गरजच नाहीये. सो तुम्ही दोघं भारी राहा, मस्त राहा, मज्जा करा. तिला नीट नटकी राहायची खूप सवय आहे. असं उगतच लेझीनेस केला किंवा असं उगतच नाही का आज मला कंटाळा झाला कायम. असं तू फ्रेशच राहायला पाहिजेस, कायम उत्साहीच पाहिजे आणि कायम अप्रिशिएट केलं पाहिजेस तिला, हे तिचा आहे. त्यामुळे तू ते सांभाळून तिच्याशी घर नीट ठेव तो बसलेल्या माणसाला परत उठवतो. तिच्या कुठल्याही वस्तू अशा कधी अशा दिसत नाही की काहीतरी आपलं टाकलंय कुठेही काही नाही. जास्त ऑर्गनाइज्ड असेल ते. पुरुषाला कॉम्पिटिशन नाही आहे. तेजू आणि प्रतीक विश यू अ व्हेरी हॅपी अँड सक्सेसफुल लाईफ. आमची कधीही मदत लागू दे, आम्ही दोघे आहोत आणि अजिबात काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तेजूची मुळीच काळजी करू नका, तेजू आम्हाला श्वेतासारखीच आहे, आमच्या मुलीसारखीच आहे. तेजू माऊ बद्दल विचारतोय, तू तेजू माऊ बद्दल काहीतरी बोलणार आहेस का? ऍक्शन ऍक्शन वर पाहिजे दोघांनी. ओके दादा मला बोल ना यार.
अजून थोडं खाली बघायचं एकमेकांच्या ज्या काही चांगल्या सवयी आहेत त्या त्यांनी शेअर कराव्यात, पण वाईट सवयी शेअर करू नका. जसं की लेट येणं, कधी पण डेंजर देऊ काहीतरी मेसेज, थांबा डेंजर देऊ मेसेज काहीतरी. अरे बापरे, लेट मी थिंक हा एक मिनिट. 15 मिनिट्स लेटर. कॅमेरा चालू आहे इतके साठ झालो आपण, आठवत का नाही? हे पण चांगलं वाटतंय. अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पूरे 100 में निकला धागा तो चोर निकल के भागा. आणि असं करू नंतर लिव्ह लाईफ, हा डोंट लिव्ह लाईफ लाईक अ ओल्ड मॉन्क, लिव्ह लाईफ लाईक अ ब्लेंडर्स प्राईड. प्रतेज हुरे. अरे हळू नाही, पण जरा हळू बोल. हळू बोल. लिव्ह लाईफ लाईक अ ओल्ड मॉन्क, लिव्ह लाईफ ऍज अ ब्लेंडर्स प्राईड. असं शिकवतेस का? म्हण ना तेच सांगते. बाकीच किती बोलताय? डोंट लिव्ह लाईफ लाईक अ ब्लेंडर्स प्राईड. 1 2 3 गो. डोंट लिव्ह लाईफ लाईक अ ओल्ड मॉन्क, लिव्ह लाईफ लाईक अ ब्लेंडर्स प्राईड. प्रत्येक